एका अल्पवयीन मुलीचा बलात्कार करून तिचा खून केल्याची घटना जव्हारमध्ये घडली होती आणि आरोपींना अवघ्या 2 दिवसात जेरबंद करण्यास पालघर जिल्हा पोलिसांना यश आल्याचे समोर आलेले आहे. जव्हार तालुक्यातील वडपाडा ठिकाणी 10वीची परीक्षा दिलेल्या अल्पवयीन मुलीचा बलात्कार करून खून केल्याची हृदय हेलावून टाकणारी घटना घडली होती. सदर मुलीचा मृतदेह वडपाडा या गावापासून काही अंतरावर आढळून आला होता. मंगळवारपासून ही मुलगी बेपत्ता होती. बराच वेळ झाला तरी मुलगी घरी न आल्याने कुटुंबियांनी तिचा शोधाशोध करण्यास सुरुवात केली, पण शोधून सुद्धा मुलगी न सापडल्याने जव्हार पोलीस ठाण्यामध्ये कुटुंबियांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर गावकऱ्यांनी बुधवारी तिचा मृतदेह जामसर गावाच्या हद्दीत तांबडमाळ येथील शेत जमिनीच्या नाल्यामध्ये आढळून आला. यावेळी मृत अल्पवयीन मुलीच्या अंगावर व डोक्यावर मार लागल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले होते. यावेळी पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध जव्हार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या घटनेचा स्थानिक गुन्हे शाखा ही तपास करीत होती. पोलिसांनी अत्यंत वेगाने तपासाची चक्रे फिरवली आणि आरोपीला अटक करण्यात यश मिळवले. सदर ठिकाणी कोणताही पुरावा आणि सीसीटीव्ही फुटेज नसताना अवघ्या 2 दिवसात आरोपीचा मुसक्या बांधून त्याला गजाआड काढण्यात पालघर जिल्हा पोलिसांना यश आलेले आहे. ही दोन्ही आरोपी वडपाडा जामसर येथे राहणारे असून ते 21 व 19 वयोगटातील आहेत. सदरची कारवाई बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक पालघर, प्रकाश गायकवाड अप्पल पोलीस अधीक्षक पालघर यांच्या आदेशान्वये प्रशांत परदेशी उपविभागीय पोलीस अधिकारी जव्हार व अजय वसावे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पालघर, आप्पासाहेब लेंगरे प्रभारी अधिकारी जव्हार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आशिष पाटील स्थानिक गुन्हे शाखा बोईसर युनिट, पोलीस उपनिरीक्षक आईराव मोखाडा पोलीस ठाणे, पोलीस उपनिरीक्षक लोंढे वाडा पोलीस ठाणे, तसेच दीपक राऊत, राजेंद्र पवार, संतोष निकोले, अमोल डॉप, नरेंद्र पाटील, संजय धांगडा, दिनेश गायकवाड, वैभव जामदार, नरेंद्र घाटाळ या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी केल्याचे समोर आलेले आहे.